हेलो फ्रेंड्स आदिस किचन स्वागत इन या वन नम्मीन कसीपी अब तेग अरच चम्मीन कड़ियाद अब यानि मुरीकाय मांगाट चम्मीन कड़ी तुिया अब रेसीपीटे ए वीडियो आदि का तीर्च लाइक शेयर अब सब्सक्रैब तोटर बेल का प्रसाद यानि वीडियोस नोटिफिकेशन निणु अब नमुक वीडियोलोट अवे यानिवेद अर कप तेनाली आवश्यक कुछ चीट अर टीसपू मुपी का टीसपू मजलपी और टीसपू मलपी का टीसपू फिश् मसाल पउडर अब ऑप्शनल आवश्यम चेर्ता मे अब अलदे ना बाकी मसाले ते नरच अब नमुक मिक्स चाटे वे अरच कारण या चाड़े अब कुछ वेलमो नरच नोल अरुम साधारण अम्मी मेल का अरकते नाप अम्मी मेल अरक अब इोले नरच आवश्यक रू मुरीकाय और पचमा पे कुछ चम्मीन इोले क्लीन इधान या पचकर इन नमुक नोक वाले टेस्टी आईटर कड़ी एल ट्रई चे नोक तीर्च इष्टपूँ अब चटी नमुक और ताड़ी पगुति मुझे वाली ताड़ी अद या पगुति ना पचमुग् कुछ करीवेपिल इतना कूड़ी ना कई को नोल कुे पाक उपड़ी चेर्ति वीडू कुछ ഇനി നമ്മൾ അരച്ച് വെച്ച തേങ്ങ ഇതിലേക്ക് ഒഴിച്ച് കുറച്ച് വെള്ളവും കൂടി ഒഴിച്ച് കൊടുക്കണം എന്നിട്ട് നന്നായി കലക്കി എടുക്കാം അതിനുശേഷം നമ്മൾ മുറിച്ച് വെച്ചിരിക്കുന്ന ചെമ്മീനും മുരിങ്ങക്കായയും കൂടി ഇട്ട് ഇതിലേക്ക് ഇട്ട് നന്നായി തിളപ്പിച്ച് എടുക്കണം അപ്പോൾ വെള്ളം ആവശ്യത്തിന് വേണമെങ്കിൽ ചേർത്താം ട്ടോ നന്ന കട്ടിയുള്ള കറിയാണ് ആവശ്യമെങ്കിൽ അധികം വെള്ളം ചേർക്കേണ്ട ആവശ്യമില്ല अब या चम्मीन मुरीकायू इन नमुक स्टवल वो कमु कम कई तिच कहें कुछ नमुक लो फ्लैम वो अंजो एटो मिनट नमक वेवच अब नमुक चम्मी वेवनुसरी अत्र मुरीकाय वेवलू अब इत रूम वेव समय मे नमुक करी रेडी कीटीट अब नमें कल नाई रेडी वो इन नमुक मुरी चेक या फु चेरती ओर पुलिसुसरी मैं अब इवड़े मंग अत्यावश्यम तेज पुलियु अद या पगुति आडेटू मंग पेट कल कारण या पेट चेरत करी इेर मत या मंग चेरत नम्बे कल कुटे नमुक मंग आड्त पगुति मंगये याड़ू अब अद इत्र मत चेती ओर पुलि कूड़ल आवश्यम चेरत इवे अधिक पुलिष्ट अदान या कुछ पुलि मंग चेती अब नमें कल तैयार कहूँ इन नमक वरविटे कटो चम्मीन ना वंद वन अल मुरीकाय नमें करी पाक वेव ना ना पाक वेल उ वन इन नमक पैन चूड़ी अच्छे वेलचण अंतम कुछ ची नरी तूमच इे कुछ करीवेपिल कूड़ी आड्ण उल ना मूती नमुक करीवेपिल आड्डे अंतम का टीसपू उलव पड़ो अलग उलव चतचकूड़ी चेर्त अब न्लवर कटो
അതിൽ നല്ല നല്ലൊരു സ്മെല്ല് വരുന്നുണ്ട്. ഇനി നമുക്കിതിലേക്ക് ഉലുവ ഒന്ന് ചതച്ചെടുത്തത് എന്നിട്ട് കൊടുത്ത് ഒന്നുകൂടി നമുക്കൊന്ന് മൂപ്പിച്ചെടുക്കണം. നമുക്ക് ഫ്ലെയിം ഓഫ് ചെയ്യാം. ഇനി മാറ്റി വെച്ചിരിക്കുന്ന കറിയിലേക്ക് നമുക്ക് വറവിട്ട് ഒഴിച്ചു കൊടുക്കാം. അതിന് നമ്മുടെ ചെമ്മീൻ പച്ചമാങ്ങ മെഴുകാക്കായ കറി ഇവിടെ തയ്യാറായി കഴിഞ്ഞു. എല്ലാവരും ഒന്ന് ട്രൈ ചെയ്ത് നോക്കുക. റെസിപ്പീസ് ഒക്കെ ഇഷ്ടപ്പെടുകയാണെങ്കിൽ തീർച്ചയായും എല്ലാവരും ലൈക്കും ഷെയറും ചെയ്യാൻ മറക്കരുത്. താങ്ക്സ് ഫോർ വാച്ചിങ്.